आल्याचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते. नंबर 2, रोज केस धुतल्याने केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात. नंबर 3, तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं असलं तरी त्याचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करत जा. जसे की कारने जाण्याच्याऐवजी चालत जा, लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरा. यामुळे तुमचं शरीर लवचिक होईल, ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल रक्तदाब नियंत्रणात राहते. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये, त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात. नंबर 5, एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. नंबर 6, आंघोळीपूर्वी लघवी करणे ही कमजोर पोटाचे लक्षण आहे. इत्यादी मध्ये पांढऱ्या मिठाई ऐवजी काळे मीठ वापरा. नंबर 8, पाण्याच्या कमतरतेमुळे पोट काळे होतात. जर आपण एकटेपणाला बळी पडला असता तर लोकांमध्ये बोलून तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थ जाणे, डोके दुखणे यासारख्या समस्या त्यांच्यातही दिसून शारीरिक लक्षणाकडे लक्ष द्या. नंबर 10, सकाळी निकाम्यापूर्वी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. नंबर 11, तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा किंवा फळांचा रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. नंबर 12, फ्रीजच्या पाण्याच्या ऐवजी पाण्याचे पाणी प्यायचे. थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 13, रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 14, जर एखाद्या महिलेला अपचन होण्याची किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका. कधीही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. नंबर 15, फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. नंबर 16, टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. नंबर 17, जे लोक